जय महाराष्ट्र, मी ऋषाली यादव सारंग। पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा, त्या सुरुवात करूया महावेगवान घडामोडींचा आढावा घ्यायला। 2000 पटपाड, आता 500 नोटेचाही रंग जात असल्याचं समोर आलंय। 500 नवी नोट चक्क पांढरी पडलेली आहे। नागपूरमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे आणि पाण्यामध्ये दिसल्यानं ही नवी 500 नोट पांढरी पडली आहे। गेल्या काही काळात भाजपनं पक्षामध्ये सर्रासपणे गुंडांना प्रवेश दिलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुंडांची आयात जाणीवपूर्वक करण्यात आली आहे, त्यामुळे गुंडांचा पक्ष ही भाजपची ओळख बनलेली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे। माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भोसरी इथल्या एमआयडीसीची जागा खरेदी प्रकरणी मुंबई हायकोर्टानं तपासाबाबत पोलिसांचे कान टोचलेले आहेत। प्रकरणाचा तपास करण्याकरता नेमण्यात आलेला कमिशन काय करेल यावर विसंबून बसू नका, तक्रारीनुसार तुम्ही तुमचं काम करा आणि प्रकरणाचा तपास करा, शब्दात पोलिसांना खडे बोल सुनावण्यात आले। मुंबईत युतीसंदर्भात भाजप शिवसेनेमध्ये पुढील चर्चा बुधवारी होणार आहे। मुंबईत मंत्रालयाजवळ B7 या बंगल्यामध्ये ही चर्चेची पहिली फेरी पार पडली आणि या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचं शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं, तर वरिष्ठ पातळीवर बुधवारी चर्चेची दुसरी फेरी होईल असं भाजपच्या आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं। नाशकात शिवसेना भाजपचं आव्हान स्वीकारलेलं आहे। भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यावर शिवसेनेनं सुद्धा स्वबळाचा नारा देत सर्व 122 जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे। इतकंच नाही तर नाशिक महापालिकेवर भगवाच फडकणार असा दावाही केला आहे। नाशकात महापालिका निवडणुकीमध्ये एकला चलोरेचा नारा भाजप आमदार बाळासाहेब सानपाणी दिला, एवढंच नाही तर 100 अधिक जागा जिंकण्याचा दावाही केला आहे। एवढ्यावरच थांबलं नाही तर भाजपनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घ्यायला सुरुवात केली आहे। औरंगाबादमध्ये सोमवारी युतीची बोलणी फिसकटल्यावर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंनी थेट भाजपलाच आव्हान दिलं। औरंगाबादमध्ये शिवसेनेचे लक्ष फक्त भाजप आहे असं वक्तव्य करून खासदार खैरेंनी भाजपला दिवसलेलं आहे। औरंगाबादमध्ये शिवसेनेची स्पर्धा फक्त भाजपशीच आहे, आघाडीशी नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। गोव्याचे मुख्यमंत्री आम्ही ठरवू असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे। शिवसेना गोव्यात 4 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। गोव्यात उद्धव ठाकरे रोड शो करून आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहेत। भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचं नाव न घेता मित्रपक्षांनी परिस्थितीचं ज्ञान आणि भान ठेवावं असा टोला लगावलेला होता आणि त्यांच्या या वक्तव्यावर पहिल्यांदाच शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे। किरीट सोमय्या यांना आम्ही तेव्हा गांभीर्यानं घेऊ जेव्हा ते म्हणतील की त्यांचं वक्तव्य ही भाजपची अधिकृत भूमिका आहे असं प्रत्युत्तर सोमय्यांच्या वक्तव्यावर अनिल परब यांनी दिलंय। नागपूर विधान परिषद शिक्षक आमदार निवडणुकीसाठी आता तिरंगी लढत होणार आहे। एकीकडे मुंबई आणि पुणे महापालिकेसाठी युतीकरता बैठका सुरू झाल्या तर दुसरीकडे शिवसेनेचे भाजपच्या नागो गणार यांच्याविरोधात नागपुरात उमेदवारी अर्ज भरलेला आहे। शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव भाजपविरोधात मैदानात उतरले। भाजपनं मुंबई महापालिकेसाठी दंड ठोकटले असून भाजप निवडणूक समितीची तब्बल 3 दिवस म्हणजे 17 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये संभाव्य उमेदवार आणि निवडणुकीच्या तयारीवर चर्चा पार पडणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपनं 29 सदस्यीय निवडणूक समिती स्थापलेली आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जे इनकमिंग सुरू आहे त्यामुळे भाजपचं राष्ट्रवादीकरण होऊ नये अशी कोपरखळी रामदास आठवलेंनी लगावलेली आहे। भाजपचे राष्ट्रवादीकरण होत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। बीडमधल्या गेवराई मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार बदामराव पंडित यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बदामराव पंडित यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। शिवसेनेचे युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या #DDNO या संकल्पनेला मनसेने उत्तर दिलं आहे। शिवसेनेनं मुंबईत काय विकासाची कामं केली आहेत त्याचा लेखाजोखा लोकांसमोर मांडलाय, अजूनही वेळ गेलेली नाही असं म्हणत मनसेनं शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय।
बुलडाणा सिंदखेडराच्या पोलीस ठाण्यामध्ये राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष अमरदीप देशमुख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये निर्माण झालेले वाद आता संपुष्टात आले। सुनील तटकरे यांचा त्यांच्या बंधू आणि पुतण्याशी वाद झालेला होता आणि याचा फटका काही प्रमाणात राष्ट्रवादीलाही बसला होता आणि त्यानंतर आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये तटकरे कुटुंबाचं मनोमिलन झाल्याचं दिसून येत आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरणार आहेत। त्या पुढील 3 दिवस मुंबईमध्ये उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। राष्ट्रवादीतर्फे 17 जानेवारीला परळ इथल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघातील महिला कार्यकर्ता मेळाव्यातून पालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे। बीएमसी निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसने देखील तयारी सुरू केली आहे। मुंबई महापालिकेमधील अनेक घोटाळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी पथनाट्य करण्यात येणार असल्याची माहिती संजय निरुपम यांनी दिली आहे। तसेच या पथनाट्याच्या माध्यमातून नोटाबंदीमुळे लोकांना झालेला त्रास या नाट्याच्या माध्यमातून दाखवला जाणार असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलेलं आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांची चक्क कत्तल करण्यात आलेली आहे। ही झाडं कुणी तोडली का तोडली हे कळू शकलेलं नाही। ही घटना आहे माण तालुक्यातल्या पांढरवाडी इथली। इथे सयाजी शिंदे यांनी झाडं लावलेली होती पण 6 महिने पाणी घालून त्यांना जगवलेलं सुद्धा होतं। हे गाव सयाजी शिंदेंनी दत्तक घेतलंय मात्र सुमारी कुणीतरी या झाडांची कत्तल केल्याचं दिसून आलेलं आहे। नोटाबंदीनंतर राज्य आणि जिल्हा सहकारी बँकांमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही असा निर्वाळाच आरबीआयनं दिलेला आहे। आरटीए कार्यकर्ते अनिल कलकली यांनी माहिती अधिकारामध्ये ही माहिती मिळालेली आहे। नोटाबंदीच्या काळात ज्या नवीन नोटांचा गोंधळ आणि भ्रष्टाचार ज्या बँकांमध्ये आढळला आणि त्यांच्यावर आरबीआयनं कारवाई केली आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शेवटपर्यंत विरोध करण्याची भूमिका कल्याणमधल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। एकीकडे सरकारकडून महामार्गाचं काम सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे कल्याणच्या 10 गावातील शेतकऱ्यांचा मात्र महामार्गाला विरोध कायम आहे। शेतकऱ्यांची जमीन महामार्गात जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संघर्ष समिती स्थापन करून सरकारचा विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे। सीनावर हत्या करण्यातील सर्व आरोपींवर हत्या आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप निश्चित झालेला आहे। सुनावणी दरम्यान इंद्राणी मुखर्जीनं पीटर मुखर्जीकडून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे। 2012 इंद्राणी मुखर्जीवर सीनावराची हत्या केल्याचा आरोप होता। 2016 4 वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं आणि त्यानंतर इंद्राणी मुखर्जी पीटर मुखर्जी आणि इतरांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती। नाबार्ड आणि जिल्हा बँकेच्या कारवाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेले आहेत। उद्योजकांची लाखोंची कर्ज बँकेनं बुडीत दाखवली आहेत आणि हा प्रकार म्हणजे केंद्र सरकारच्या मूळ धोरणाला काळं फासण्याचा आहे अशा शब्दात न्यायालयानं बँकांना फटकारलाय। कोल्हापुरातल्या 48,000 शेतकऱ्यांनी 112 कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीच्या कारवाईला आव्हान दिलं होतं। फडणवीस सरकारनं राज्यातील 52,000 रेशन दुकानं ऑनलाईन करत डिजिटलायझेशनच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे। मार्च अखेरपर्यंत रेशनिंग धान्य पुरवठा ऑनलाईन करण्याचा निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं घेतलाय। सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर शहाणपण सुचलेल्या सरकारनं हा निर्णय घेतलाय। सध्या 84 रेशन दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन रेशनचा प्रयोग राबवला जातोय। जळगाव जिल्ह्यामधल्या भडगावमधल्या निशा पाटील या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे। दिल्लीमध्ये 26 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निशाला हा पुरस्कार प्रदान केला जाईल। निशानं वर्षभरापूर्वी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलाला आगीतून वाचवलं होतं। बारा विश्वास होण्यासाठी राशीचे खडे घेण्याकरता ज्योतिषाकडे गेलेल्या मुलीवर ज्योतिषानं अतिप्रसंग केलेला आहे त्यामुळे हा खडा 18 वर्षाच्या तरुणीच्या स्वप्नाची राख रांगोळी करण्यासाठी कारण ठरलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्योतिष पंडित अमरीश शर्मा याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे। मुंबईच्या विलेपार्लेमधल्या 24 वर्षीय डॉक्टर तरुणीच्या हत्या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास लागण्याची चिन्ह आहे। सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती संशयित आरोपी असल्याची शक्यता आहे। दरम्यान संशयित आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यानं फॉरेन्सिक लॅबच्या मदतीनं या फुटेजची स्पष्टता वाढवण्यात आली आहे।
10 रुपयाच्या वादातून एका महिलेनं लाख मुलाचं जीवन संपवलेलं आहे. पुण्यातील जनवाडी परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सुदरम्मा शेलार असं या मृत महिलेचं नाव आहे. मुलाच्या हातातील 10 रुपये हिसकावले. म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या सुदरम्मा शेलारला शेजाऱ्यांनी मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्यानं तिने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या केली. लातूरात साखरापटीजवळील हिरेमठी पेट्रोल पंपावर अज्ञातांनी दरोडा टाकलेला आहे. दरोडेखोरांनी पेट्रोल पंप चालक श्रीकांत हिरेमठांवर दरोडे शस्त्रानं पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हिरेमठ गंभीर जखमी होऊन बेशुद्ध होताच त्यांच्या अंगावरील सोनं आणि तिजोरीतील रोकड घेऊन दरोडेखोर लंपास झाले. रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेणं दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलेलं आहे. धावत्या रेल्वेसमोर खतरनाक स्टंट करून व्हिडिओ घेण्याच्या नादामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या दोघांना खतरनाक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून लाईक्स मिळवायचे होते. मात्र समोरून ट्रेन आल्यानंतर दोघांनाही उडी घेणं जमलंच नाही, त्यामुळे ते दोघेही ट्रेन खाली चिरडले गेले. इंडियन ऑइलमध्ये अनेक जागांसाठी संधी उपलब्ध आहे. 100 जास्त वेकन्सीज साठी 13 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायची मुदत आहे. सध्या इंडियन ऑइलमध्ये टेक्निकल अप्रेंटिसशिपसाठी 107 जागा मोकळ्या आहेत. गुन्हेगार शोध संपर्क प्रणाली हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालय जोडली जात असलेल्या या यंत्रणेसाठी आवश्यक असलेला सुमारे 22 कोटींचा निधी पोलीस विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना नवा गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर हा गणवेश पुरवण्यासाठी नामवंत कंपन्यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात एसटीच्या मुख्यालयामध्ये बैठक झाली आणि यात नामवंत कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. वांद्रे कलानगरमध्ये हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवल्यानंतर 10 दिवसात आशेचा किरण दिसू लागलेला आहे. प्रदूषणाच्या पातळीमध्ये किंचित घट झालेली आहे. महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वांद्रे स्थानकातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास सुरुवात झालेली आहे. येत्या काही वर्षात मुंबई शहरातील लोकसंख्या कमी होत जाईल आणि वसई विरार ठाणे नवी मुंबई अशा जवळच्या शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असं अनुमान एमएमआरडीएनं लावलेलं आहे. यामध्ये सध्या 12 लाखांच्या आसपास असलेली वसई विरार शहराची लोकसंख्या येत्या 24 वर्षात 2041 मध्ये 45 लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मीरा भाईंदरची लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये कित्येक पटीनं वाढलेली आहे. भरमसाठ वाढणाऱ्या लोकसंख्येला इथल्या तेजीत असलेला बांधकाम व्यवसाय जसा कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे दिवसेंदिवस मारुतीच्या शक्तीप्रमाणे वाढत जाणाऱ्या झोपड्या देखील तितक्याच जबाबदार आहेत. शहराची लोकसंख्या 12 लाखांच्या घरात असली तरी यापैकी केवळ झोपडपट्ट्यांमधून राहणाऱ्यांची संख्या सुमारे 1.5 लाखांच्या घरात आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई ते डहाणू या उपनगरी रेल्वेवरील वैतरणा रेल्वे स्टेशन 100 वर्षानंतरही उपेक्षित राहिले असल्याची तक्रार प्रवाशांकडून होती आहे. आतापर्यंत 15 खासदार निवडून जाऊन सुद्धा इथल्या प्रवाशांच्या हालांना पारावार नाहीये. प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता इथून आणखी गाड्या उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी होती. गेल्या वर्षभरात विरारजवळच्या 8 रेती बंदरांमधून रेती चोरी करणाऱ्या रेती व्यावसायिकांवर धडक कारवाई करून प्रशासनानं जवळपास 1.25 कोटी रुपये दंड वसूल केलेला आहे. रेती चोरांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. दिघ्याची बेकायदेशीर बांधकामं तोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मागणार नाही अशी थेट भूमिका राज्य सरकारनं घेतली. बेकायदेशीर बांधकामं नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारचं अंतिम धोरण तयार नसल्यानं दिघ्यातील सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं 7 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिलेली आहे. महापालिकेनं कारवाई करू नये यासाठी शिवसेनेनं न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यासंदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं स्थगितीबाबत निर्णय दिला. गुन्ह्यात अटक झालेल्या व्यक्तीची जामिनावर सुटका करण्यासाठी स्वतःच्या मालकीचं घर असलेल्या व्यक्तीला जामीनदार राहता येत होतं. मात्र स्वतःच्या मालकीचं घर अधिकृत असणाऱ्या व्यक्तीला जामीनदार राहण्याचा अधिकार असेल असे फरमान कल्याण सत्र न्यायालयानं सोडलेले आहे. मागील 2 महिन्यामध्ये 1000+ अर्ज फेटाळले गेल्याचं कल्याण न्यायालयातील वकिलांनी सांगितलं. खंडोबा मंदिर आणि गडकोट आवारामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनुचित प्रकारांवर आळा बसत असल्याचं निदर्शनास येत आहे. सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या फुटेजच्या आधारे मागील आठवड्यामध्ये काही पाकिटमार आणि मोबाईल चोरी करणाऱ्या महिलांना जेरबंद करण्यात यश आलंय.
कमी होत चाललेले प्रवासी आणि त्यामुळे होणारा तोटा सहन करून पीएमपी माननीयांच्या हट्टापाई आणि तोटा सहन करत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काही मार्ग तोट्याचे असूनही या मार्गावरून बस धावत आहेत आणि काही मार्गांची स्थिती तर खर्च 80 रुपये आणि उत्पन्न 20 रुपये अशी असूनही माननीयांच्या दबावामुळे पीएमपी तोटा सहन करत आहे. फोनवर गप्पा मारण्यात महाराष्ट्र नंबर वन असल्याचं दूरसंचार नियामक संस्थेनं म्हटलेलं आहे. फोन करणाऱ्या आणि फोन येणाऱ्यांबरोबरच एसएमएस पाठवणाऱ्या आणि फक्त एसएमएस वाचणाऱ्या ग्राहकांची यादीच ट्रायनं प्रसिद्ध केलेली आहे. यात दुसऱ्यांदा फोन करून गप्पा मारण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं समोर आलंय. समाजवादीचं चिन्ह अखिलेश यादव यांना भेटल्यानंतर काँग्रेसबरोबर आघाडी होण्याबाबतच्या चर्चेला वेग आलेला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत जायचं की नाही याबाबत अखिलेश यादव लवकरच निर्णय घेतील असं समजतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यामध्ये आघाडी करण्यासाठी 2 दिवसात बैठक होणार आहे. आधार कार्ड आता सर्व व्यवहारांसाठी युनिव्हर्सल आयडी ठरणार आहे. भीम ॲपमध्ये 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकून व्यवहार करण्याची सुविधा आधार कार्ड धारकांना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात ऑनलाईन व्यवहारांसाठी एटीएम कार्डांची गरज भासणार नाहीये. नोटाबंदीमुळे 40 लाख कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे असा अहवाल असोचेम या संस्थेनं दिलेला आहे. नोटाबंदीचा फटका उद्योग क्षेत्राला बसलाय. उद्योगधंदे मंदावलेले आहेत. परिणामी कामगारांना कामावरून हटवण्यात आलंय. त्यामुळे या कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. जवानांच्या तक्रारीचे एकापाठोपाठ एक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं आता त्यावर एक नवा टेक्नोसाईड उपाय सुचवला आहे. पॅरामिलिटरी फोर्समधल्या सगळ्या जवानांसाठी आता अशा तक्रारी नोंदवण्यासाठी एक खास ॲपच तयार करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पॅरामिलिटरी फोर्समधील जवानांना आपल्या तक्रारी थेट गृह खात्यापर्यंत पोहोचवता येतील. सॅमसंगचा गॅलेक्सी S8 हा फोन यावर्षी बाजारात येणार आहे. मात्र हा फोन बाजारामध्ये येण्याआधीच या फोनचे फीचर्स लीक झालेले आहेत. गॅलेक्सी S8ला फ्रंट होम बटन नाहीये. ड्युअल कॅमेरा सेटअप देखील नसल्याचं म्हटलेलं आहे. या फोनच्या लीक झालेल्या इमेजनुसार हा फोन अतिशय स्लिम आहे. मागील वर्षी लॉन्च करण्यात आलेला S7 या सॅमसंगच्या सिरीजशी या फोनच्या कडा मिळत्या जुळत्या आहेत. डेटा एड कंपनीनं गाडी चोरी रोखण्यासाठी तसंच खरा चालक ओळखणं सोपं व्हावं यासाठी नवं तंत्रज्ञान सादर केलं आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये हे तंत्रज्ञान सादर केलं गेलं आहे. महाफास्ट मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पात्र आहात जय महाराष्ट्र न्यूज.